लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण कृती समितीने 9 ऑगस्टला नवी मुंबईतून विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या 3 प्रमुख मार्गावर नामफलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत केंद्र सरकार नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव घोषित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी गुरुवारी बैठकीत दिले. पनवेलमधील नागरी समाजाच्या हॉलमध्ये गुरुवारी कृती समितीची बैठक अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी समितीचे कार्यकारिणी सदस्य JD तांडेल, अतुल पाटील, विनोद म्हात्रे, संतोष केणी, गजानन पाटील, विजय गायकर, राजेश गायकर, दीपक पाटील, शैलेश घाग, प्रताप पाटील, नितेश वैती, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र वाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकारने नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे असे ठराव मंजूर केला, पण तो दिल्लीला न पाठविल्याने पुन्हा आंदोलनाची हाक द्यावी याबाबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्य सरकार सकारात्मक असल्याने तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल असा विश्वास व्यक्त करून येत्या 9 ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचे मोठे फलक लावण्याचे ठरविण्यात आले. यानुसार विमानतळाचे प्रवेशद्वार असलेले खारघर गेट, चिंचपाडा आणि बांबाई पाडा, उरण बायपास रोड येथे फलक लावणार आहेत. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार आणि हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र उपस्थित राहणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. आज रोजी आम्ही या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिबा पाटील यांचं नाव त्वरित या विमानतळाला द्यावं ही मागणी आमची गेल्या अनेक वर्षापासून आहे. राज्य सरकारने दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर केलेला आहे, पण तो ठराव मंजूर केल्यानंतर तो दिल्लीकडे पाठवणं, केंद्र सरकारकडे पाठवणं अत्यावश्यक आहे. ते न पाठवल्यामुळे पुनश्च एकदा आंदोलनाची हाक द्यावी अशा प्रकारचा एक विचार आज पुढे आला आणि त्यातून आज पहिली बैठक घेण्यात आली. 9 ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी विमानतळ होणार आहे त्या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावाचं त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात होल्डिंग लावणार आहोत आणि तेच त्या ठिकाणी ते विमानतळाचं ते पहिल्यांदा आमच्या भूमिपुत्रांकडनंच त्या बोर्ड लागल्यानंतर सरकार त्याची दाद घेईल असा मला स्वतः विश्वास वाटतो. त्या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे, आंदोलन म्हणजे घोषणा होणारच आहे आणि त्या ठिकाणी त्या होल्डिंग लावून त्याचं आम्ही पुनर्जीवन करायला पुन्हा अशा जर का सरकारने दाद दिले नाही तर मोठ्या प्रमाणात एक आंदोलन होईल असं मला वाटते. परंतु राज्य सरकार सकारात्मक आहे. आम्ही याबाबत मी स्वतः केनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांची भेट घेतली आणि त्यांनी पत्रही दिलं की ठराव दोन्ही सभागृहात मंजूर होऊन अजून पाठवण्यात आलेलं नाही तरी देखील तुम्ही पाठवण्याबाबतच त्वरित कार्यवाही करावी. त्यांनी तशा प्रकारचं सकारात्मक विचार केला आणि सांगितलं की पाठवलेलं नाही असं आम्हाला वाटलं नाही, परंतु जर पाठवलं नसेल तर आम्ही पाठवण्याची निश्चित प्रयत्न करू असा त्यांनी आम्ही विश्वास दिलेला आहे आणि त्या विश्वासाने आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करतो. परंतु जोपर्यंत केंद्र सरकार घोषित करत नाही तोपर्यंत मात्र हे आंदोलन चालू राहील असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये विशेषतः रामशेठ ठाकूर साहेब वगैरे जी मंडळी आहेत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. या पुढच्या या आंदोलनामध्ये 9 ऑगस्टमध्ये स्वतः रामशेठ ठाकूर असतील, जगन्नाथ पाटील असतील, आमदार सर्व आमदारांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात एक ते ठिकाणी ते फलक लावले जातील असं मी या ठिकाणी घोषित करतो आहे. आणि ही समन्वय समिती सातत्याने कार्यरत राहील असं मला विश्वास आहे.